सध्या उन्हाळा मी म्हणत असून तापमान 35 सेल्सिअस पार करून पुढे सरकत आहे. मनुष्य प्राण्याप्रमाणे याचा फटका पक्ष्यांनाही बसत असल्यामुळे त्यांच्यासाठी पाणी आणि दाण्यांची सोय करण्याचा आदर्शवत उपक्रम नामवंत वकील मारुती कामानाचे हे राबवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून वकील मारुती कामानाचे शाहूनगर येथील साई कॉलनीत राहत आहेत. त्यांच्या घरासमोर लहान बाग फुललेली असून फणसांची झाडे देखील आहेत. त्या झाडावर विविध प्रकारचे पक्षी येत असतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला असल्यामुळे त्याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. उन्हाळ्यात माणसांना पाणी मिळण्यासाठी खटपट करावी लागते. अशा परिस्थितीत पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन वकील कामानाचे यांनी आपल्या बागेतील फणसाच्या झाडावर घरातील रिकामी प्लास्टिक डब्यांचा वापर करून पक्ष्यांना पाणी आणि दाण्याची सोय केली आहे. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, उन्हाळ्यात गारवा मिळावा या हेतूने त्यांनी घरासमोर ही व्यवस्था केली आहे. या ठिकाणी पक्ष्यांसाठी दररोज 2 वेळा पाणी आणि दाणे ठेवण्यात येतात, त्यामुळे पक्ष्यांना दिलासा मिळाला आहे. या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील मॉर्निंग वॉकर्स क्लबने वकील कामानाचे यांचा सत्कार देखील केला आहे. वकील कामानाचे यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसापासून उन्हाचे चटके बसत आहेत आणि 35 डिग्रीच्या वर सेल्सिअस झालेलं आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये. त्यामुळं पशुपक्ष्यांना उन्हाचा तडका बसत आहे. त्यामुळं म्हणजे घरच्या बाजूला थोडा जागा, खुला जागा असल्या कारणानं आपण ते पशुपक्ष्यासाठी पाण्याची सोय, परत त्यांची खाण्यासाठी म्हणून दाणे, त्यांचं खाण्यापिण्याची सोय सर्वी लागूनच केलंय. आणि एकदम सिम्पल थिंकिंग यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये. काही वेस्ट असलेल्या घरामधल्या डब्यामधून आपण त्यांना हे करून कट करून त्यांना ते झाडाला बांधलेलं आहे. आणि त्यामुळं पशुपक्ष्यांना केव्हाही एनी टाईम 24 आवर्स पाण्याची सोय आणि त्यांच्या खाण्याची सोय आपण आपल्या घराला लागूनच इथं शाहूनगर बेळगावमध्ये आपण केलेले आहे. हा नवीनच प्रयोग आहे इथं बेळगाव जिल्ह्यामध्ये, असा नवीनच प्रयोग आहे. आणि त्यामुळं पशुपक्ष्यांनासुद्धा एकदम त्यांना एनी टाईम त्यांना त्रास होत नाही, एनी टाईम त्यांना पाण्याची सोय मिळते, खाण्याची सोय मिळते, असं पण सोय केलेलं आहे इथं. झाडे आणि पाण्याचा स्रोत कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम पक्ष्यांच्या अधिवासावर होत आहे. यासाठी आपण हा उपक्रम राबविला आहे. सर्वांनी अशा प्रकारे पक्ष्यांच्या जीवासाठी हातभार लावणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.